नमस्कार मंडळी, माझं नाव आहे सुमित वादन आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो माझं कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, काल आपल्या घरी गौर बसली आणि आज आहे होसा, कारण की यावर्षी पूर्व आहे तर होसा आहे। आणि होसा कशा प्रकारे केला जातो तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। तर व्हिडिओ शॉर्ट पण आहे बघा मित्रांनो, आवडला तर जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करायचं। चला तर मग पाहूया आहे ना, आमच्या इथे गौरीला तिखट नैवेद्य दाखवला जातो, कारण की ती जी पूर्वीपासून चालत आलेली पारंपरिक पद्धत आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटेल। मित्रांनो, अजून पूर्ण सूप भरली नाही, थोड्या वेळानंतर मी तुम्हाला सूप भरल्यानंतर पूर्ण डिटेल्समध्ये सांगतो। तर हे बघा मित्रांनो, आता इथे होशाची तयारी सुरू आहे। इकडे आपल्या वहिनी बसते मुंबईच्या, इकडे माझी बायको असते। होसा नक्की काय असतो? नवीन नवरी असते ना, म्हणजे लग्न झाल्यावरती पहिला पूर्वामध्ये होसा करायचा असतो। त्याच्यामध्ये असे स्वीट येतात 5 प्रकारचे आणि फळं येतात, तो पहिला होसा करायचा। आणि त्याच्यानंतरला मग जुनी झाली ना की दरवर्षी असा होसा करतो। त्याच्यामध्ये भाजी असते, फळ असतं, ही काकडीची पानं असतात, भोपळ्याची पानं असतात, असं हे सगळं ठेवायचं। फळ, सफरचंद, केळं, गौरी आपली नटलेली असते, त्या पद्धतीने हा असा भरायचा हिरवळ। मित्रांनो, आज आहे गौर, म्हणजे काल गौरचं आगमन झालं आणि आज तिखट नैवेद्य आमच्या इथे गौरला दाखवला जातो। तर हे बघा, त्यासाठी वड्याची तयारी सुरू आहे। डाळ, चणा डाळ आणि मेथी, काळी मिरी आणि बडीशेप, हे सगळं मिक्स आणि ज्वारी असे करून पीठ तयार केलेलं आणि तांदूळ असं पीठ करून तयार केलेलं आहे वड्याचं। आता हे आम्ही तयार झाले तिथे, हां, भोकाचे वडे लागतात। आता कसं करते, आधीच दोन्ही खाली टाकतो।
काय टाकलंस ए बोला फोडून बघ ना शॉर्ट आहे सगळं बाहेर आडवं टाकायला होईल ते बांधा त्याच्या गाठी ते आधी बांधायला हे असं बांधेल ते तसं तिकडनं उघड इकडे तिरकं घे हे तिरकं हे घेस नाही आधी आता हा आडवा खाली टाक आणि ते उचला हिचे फळ आणि हे सगळं जास्त आहे ना एकदम पाच स्वीट आणि फळ बोल काय करताय ते होसा पहिला लग्नानंतर समजा राहिला होता ना फुलं आहे परडी फुलं नाही ती काय आहे टोपली इथे वर ठेवायचं हे काढून नाही पकडते ना साधारण काय केलीस पायाची काय ते बाबू बोल काय झालं आता खोलू खोलू ना आता मग घ्या तुम्ही घरा असा मी तुमच्या पाया पडत आहे तुम्ही फोटो घ्या मला तुमचं मी पाया पडत मित्रांनो आपल्यावर आता आपल्या मुंबईच्या मेगा वहिनी आपल्याला सांगतील औषधामध्ये काय काय असत पारंपरिक पद्धतीने हा केला जातो गौरी जवळ पूजला जातो आणि
सगळ्या सुवासिनी आपल्या पूजा करतात. नवीन नवरी असते ना, तिचा लग्नानंतर होता करतात तो हा असतो. पाच प्रकारची फळं असतात. हा ही ओटी असते, त्याच्यामध्ये फणी, हे करडा फणी, हा पिसानी ओटी पावडर, हा हे सगळं आपलं जे सुवासिनीचं लेणं असतं ते सगळं असतं. आणि पाच प्रकारची मिठाई असते. म्हैसूर आहे, करंजी आहे, रव्याचे लाडू आहेत, बेसनचे लाडू आहेत, खेकडा बुंदीचे लाडू आहेत, आणि बर्फी आहे, बर्फी आहे. पाच हे पाच प्रकारचं स्वीट ठेवायचं असतं, पाच प्रकारची फळं ठेवायची असते. हा पहिल्या वर्षात, सेकंड वर्षाला. नंतर सेकंड जर आपला हा ओसा झाला, ही काकडीची पानं आहेत, वडे आहेत, विडा आहे, हा सोन्याचा मणी आहे, जोडवी आहे, सगळं याच्यामध्ये अशी पाच सुप ही अशी भरायची असते पहिले नवीन. आणि मग नंतर दुसऱ्या वर्षीपासून आपण हा असा ओसा भरतो. हा बघ, त्याच्यामध्ये भाज्या आहेत, पडवळ आहे, भेंडी आहे, काकडी वगैरे असं फळं वगैरे ठेवतात. हे असं भरायचं असतं. मग हे रेग्युलर कंटिन्यू पुढे. ओके, तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल ओसा काय असतो. वर्षानंतर पुरवा येतात, त्यामध्ये हा भरावा लागतो. आणि बघा आमची गवर पुरवा येत नाही झालेला आहे. आणि आमच्या इथे ना गौरीला तिखट नैवेद्य असतो तो. आता मित्रांनो आता आपण आपल्या गौरीला तिखट नैवेद्य लागतो, आपण दाखवून द्या. हा गणपती बाप्पाचा गोड नैवेद्य होता. गणपतीला आपल्या बाप्पाला गोड नैवेद्य आणि गौरीला तिखट नैवेद्य लागतो, कारण इकडची प्रथा आहे. आपल्या अशोक बायको दाखवतो तिकडचा.